राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी पाटलांना ईडीनं समन्स बजावलाय, पण त्यावरून एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न सत्ताधारी आणि विरोधकांकडून केला जातोय. भाजपकडून केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप वारंवार विरोधक करत असतात. आता जयंत पाटलांना ईडीनं नोटीस पाठवल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस भाजपला डिवचण्याकरता एक वेगळं अभियान चालवणार आहे. ज्या दिवशी राज्यातील सत्ता संघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्टानं सुनावला त्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीची नोटीस आली. ईडीच्या या नोटीशीवरून राजकारण सुरू झालंय. राष्ट्रवादी काँग्रेस आता भाजप विरोधात एक अनोखं अभियान सुरू करणार आहे. भाजप नेत्याविरोधात ईडीचा गुन्हा दाखवा आणि 1,00,000 रुपये मिळवा असं हे अभियान चालवण्यात येणार आहे. सांगली मध्ये आमच्या कार्यकर्त्याने होर्डिंग लावलाय की गेल्या 7 वर्षांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या एकाही नेत्याच्या विरोधामध्ये ईडीची चौकशी सुरू झाल्याचं उदाहरण दाखवा आणि 1,00,000 रुपयाचं इनाम कमवा. आम्ही सुद्धा म्हणतो आता की विदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीच्या एका नेत्यावरती केस दाखवा, आमच्याकडनं 1,00,000 रुपये घेऊन जा. राज्यात ईडीनं राजकीय व्यक्तींविरोधात केलेल्या कारवायांवर नजर टाकल्यास राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांची संख्या अधिक असल्याचं बघायला मिळतं. राज्यातील सत्तांतरानंतर शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेनेसोबत गेलेल्या नेत्यांविरोधात ईडीनं तलवार म्यान केल्याचा विरोधकांचा आरोप आहे. विशेष म्हणजे इकडे शरद पवारांनाही ईडीनं नोटीस बजावली होती, तसंच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचीही ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. 1,00,000 सांगताय, मी 5,00,000. भारतीय जनता पक्षाच्या अनेक भ्रष्ट बरं का देश लुटणाऱ्या राज्य लुटणाऱ्या अनेक नेत्यांच्या कारनाम्यांच्या फायली मी इकडे पाठवल्या, सीबीआयकडे दिलेल्या. संजय राऊत 5,00,000 रुपये देतो, मला आश्चर्य वाटतंय. राम मंदिराच्या निर्माणासाठी एकनाथ शिंदे साहेबांचे 10,00,000 रुपये त्यांना दिले होते, ते बाबा ते पहिले वापस कर. त्या ईडीच्या याच्यामध्ये तुझी ते एकनाथ शिंदे नावाची चिठ्ठी, ते 10,00,000 रुपये ते उधारीचे ते वापस कर. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यासारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचा भाजपकडून गैरवापर केला जातोय असा आरोप विरोधकांकडून सातत्यानं होत असतो, मात्र भाजपला विरोधकांचा आरोप मान्य नाही. राष्ट्रवादी आता भाजपच्या नेत्यावरची केस दाखवा आणि 1,00,000 रुपये मिळवा, और राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता दाखवा ज्याच्यावर केस नाही आणि मग 1,00,000 तरी मिळवा, कारण लोकांना 1,00,000 सुद्धा मिळणार नाही. कारण राष्ट्रवादीचा लॉंग फॉर्म नॅचरली करप्ट पार्टी असाच त्यांचा लॉंग फॉर्म आहे. राज्यात ईडीकडून राजकीय व्यक्तींविरोधात केल्या जात असलेल्या या कारवायांवर विरोधकांकडून सवाल उपस्थित होतात. विरोधकांना नामोहरम करण्याकरता भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर केला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातो. आता जयंत पाटलांना ईडीनं नोटीस बजावल्यामुळे राजकारण पेटलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत.